नमस्कार, आता आपण करणार आहोत शिंपल्याचा रस्सा, याला तिसऱ्या असं पण म्हणतात. आपण हे बाजारातून आणल्यानंतर धुवून फ्रीजमध्ये ठेवलेले होते, जेणेकरून अशी तोंडायची उघडलेली आहे, आपल्याला पटकन हे कापून घेता येतील. फोडणीसाठी अर्धा कांदा, एक टमॅटो, एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतलेली आहे. चवीसाठी मीठ, हा आपण स्वादिष्टचा स्पेशल मालवणी मसाला वापरणार आहोत. हळद. शिंपल्याच्या वाटण्यासाठी आपण दोन कांदे कापून घेतलेले आणि अर्धा ओला नारळ घेतलेला आहे किसून. आता आपण हे भाजून घेणार आहोत. कढई तापायला ठेवलेली आहे आपण, त्यात दोन चमचे तेल घातलेलं आहे. हे फक्त वाटण खाली चिटकू नये म्हणून घातलेलं आहे. त्यात कांदा घालायचा आहे, कांदा थोडा लाल परतून घ्यायचा आहे चांगला. कांदा परतलेला आहे आता, त्यात आपण हे किसून घेतलेलं खोबरं घालणार आहोत. आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतलेलं तरी चालेल, पण ओल्या खोबऱ्याची टेस्ट चांगली लागते. हे वाटण आता भाजून झालेलं आहे, हे थोडं थंड होऊन मग आपण वाटून घेणार आहोत. हे कांदा खोबऱ्याचं वाटण रेडी आहे. हे सगळं एका शिंपलीतच करायचं आहे आपल्याला. एक शिंपली आपण आत्ताच टाकून देणार आहोत. हे आपण एक दोन तास फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे हे ओपन झालेले आहेत. हे इझिली आपण करू शकतो, त्याला वेळेची सुद्धा गरज नाही आहे. आपण हे शिंपले फोडून घ्यायच्या आधी धुवून घ्यायचे आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचे, पण आपल्याला हे पाणी जे खाली येणार आहे ते घ्यायचं आहे, हे टाकून द्यायचं नाही आहे. याच्यामुळे छान आपल्या कालवणाला चव येणार आहे. हे आपण सगळे शिंपले फोडून त्यातलं व्यवस्थित काढून घेतलेले, काही शिंपल्यात मातीसुद्धा असते तर ते बघून करायचं आहे. आपण पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात थोडं तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की कांदा घालणार आहोत. कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की आलं लसूण पेस्ट. मी आले लसूण पेस्ट कशी करायची आपण चॅनलवर आहे आपल्या व्हिडिओ, तर तुम्ही बघू शकता. टोमॅटो हे सगळं जरा परतून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित. मीठ चवीप्रमाणे साधारण अर्धा चमचा हळद घातली. स्वादिष्ट
स्पेशल मालवणी मसाला एक चमचा, साफ करून घेतलेलं शिंपल्या, ह्याच्यात जे पाणी आलेलं होतं ते सुद्धा घालायचं आहे आणि म्हणून शिंपल्या साफ करायच्या आधी धुवून घ्यायच्या. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अजून थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण आणि मग ते शिजायला ठेवणार आहोत. आता आपण 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. 15 मिनिटं झालेली आहे. या 15 मिनिटात आपण 1-2 वेळा चेक केलेलं आहे, नाही तर पाणी सगळं आटून गेलं असतं. आता शिंपल्या शिजलेले आहेत आपले. आता याच्यात वाटण घालणार आहोत, कांदा खोबरं. हे वाटण्यास आपण थोडं पाणी घालणार आहोत आणि आता परत एक उकळी काढून घेणार आहोत चांगली. एक 2 मिनिटं झालेली आहेत, चांगली उकळी आलेली आहे. आता थोडी कोथिंबीर घालणार आहोत. आता या शिंपल्याचं कालवण तयार आहे.